भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यावर विधान परिषदेमध्ये आज अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र यावरून जोरदार गदारोळ झालाय. टीम इंडियासह आशिष शेलार यांचाही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला, विरोधक आक्रमक झाले. उपसभापती पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्यागही केला. सभापती विधान परिषदेच्या ज्या आहेत या पक्षपातीपणे वागतायत, विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, सत्ताधारी पक्षाचे लोक काही बोलतात त्यांना परवानगी दिली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर भारताने विश्वकप जिंकला, 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कोण कोषाध्यक्ष शेलार त्याचं अभिनंदन करा म्हणे, पण तो आज या पक्षपातीपणाचा कळ झालेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे सदस्य आज वॉकआउट करून बाहेर आलेलो आहोत. या सभागृहाच्या उपसभापती आता सभापती म्हणून वावरत आहेत त्या, ते विरोधी पक्ष नेत्यांना विचारतात आहेत तुम्हाला काय बोलायचं आहे, किती चमचेगिरी करायची, किती लाळघोटेपणा करायचा, आणि एवढा मोठा सन्मान जगभरामध्ये आमच्या खेळाडूने आणि इंडियन टीमने जे काय हे केलेलं आहे त्याला त्याचं श्रेय लाटण्याचा करायचा आणि हे सगळं करायचं, या गोष्टीला आमचा विरोध होता. आम्ही तो ठराव पारित केला आणि एवढं मोठं यश जगभरातलं त्याचं हे लाटण्याचा जो काही प्रयत्न करतो त्याचा आम्ही विरोध केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.